दादा ना फोन करियो ना चल चल लाओ 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 फोन लाओ फोन लाओ लगला 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 गई लग गई हेलो हेलो दादा दीपा बोलती है तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा शुभ दीपावली बेटा शुभ दीपावली अगं वाटच बघत होतो तुझ्या फोनची किती बरं वाटतंय म्हणून सांगू तुला तुझा आवाज ऐकून काय सवय नाही ना सणासुदीला तू घरात नसल्याची तर दिवाळीला तू कशी अशी घरभर दिवे लावत सुटायचीस आणि आता आता मी आणि असो तिकडचं सगळं कसं आहे रोह्या कसा आहे आपला तब्येत सुधारते ना त्याची आणि रघुमामा आणि विद्याताई कशा आहेत सगळे मजेत आहेत घ्या एक मिनिट मामांशी बोला एक मिनिट नमस्कार नमस्कार शुभ दीपावली हो शुभ दीपावली काय की हॉस्पिटल आणि हल्ल्याच्या काळ्याकुट्ट दिवसानंतर बऱ्याच दिवसांनी रोहित बाबा घरी आलेला आहे ना खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही शुभ दीपावली आहे मंगलमय दीपावली आहे तुम्ही कसे आहात बरे आहात ना काळजी घ्या हो काळजी घ्या एक मिनिट काहीतरी बोलायचं म्हणते एक मिनिट बोल बाई बोल बोल कळलं 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 मला कळलं बोल बोल हॅलो दादा मला तुम्हाला रोहितच्या मारेकरांबद्दल काही सांगायचं होतं ते आपल्याच गावचे आहेत हो म्हणजे एकंदरीत मला जसं वाटलं होतं तसंच घडलंय तर रोहितवरच्या हल्ल्याची पाळमुळं इथंच गावात आहेत नाहीतरी तुला सांगतच होतो मी की इथं बरंच काही शिस्त आहे म्हणून हे बघ दीपा आता मी अधिक लक्ष ठेवीन त्यांच्यावर आणि काही जरी झालं ना तरी तुला लगेच कळवीन बरं हे रोहितचे मारेकरी आपल्या गावचेच आहेत हे कळल्यानंतर तर माझं कशातच लक्ष लागत नाहीये रोहितही बरा होत आलाय आता त्यामुळे मी या केसकडे आता जास्त लक्ष देऊ शकेन आणि याच केसच्या संदर्भात मी एकदा गावीही येऊन जाईन मी काय ते कळवेन तुम्हाला हे बघ दीपा जे काही करशील ना ते स्वतःच्या जीवाला सांभाळून कर माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे पुरी बर ठेवू आता हो शुभ दीपावली ओके शुभ दीपावली